गजानन श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया लवकरच आपल्याला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि अशात पुण्यामधल्या गणेशोत्सवाची जी धमाल असते ती काही औरच असते आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की तोंडावर सगळ्यात आधी नाव येतं ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे दरवर्षी नवनवीन देखावे जे आहेत ते सादर केले जातात. भारतातील संपूर्ण भारतातील जे आकर्षक मंदिरं आहेत किंवा आकिरेकी देखावे जे आहेत ते दगडूशेठ ट्रस्टतर्फे सादर केले जातात. असाच यंदाचा 2023 दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा देखावा जो आहे तो श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती यावर्षी सादर केली जाणार आहे दगडूशेठ हलवाई मंदिरातर्फे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं हे 132वं वर्ष आहे. 131 वर्ष जी आहे ती मंडळाला पूर्ण झालेले आहे आणि अशा 132व्या वर्षामध्ये पदार्पण करताना श्री दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं यंदा श्रीराम मंदिर जे अयोध्येतील श्रीराम मंदिर मंदिराची जी प्रतिकृती आहे ती साकारलेली पाहायला मिळते. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 अयोध्येतील राम मंदिर जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरानं यावर्षी श्रीराम मंदिराची अयोध्येतील श्रीराम मंदिराची जी आहे ती प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते. सध्या आपण पाहू शकतो की मंदिराचं सजावट जे आहे ते काम सुरू आहे अजूनही. जवळपास एक ते थोड्या दिवसावरती गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता यंदाचा दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा जो देखावा असणार आहे तो श्रीराम मंदिर जे अयोध्येतलं श्रीराम मंदिर आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती साकारलेली पाहायला मिळते. तर दगडूशेठ मंडळाच्या यंदाच्या थीम बद्दल त्याच्या प्रतिकृती बद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सर. अक्षय गोडसे सर, काय सांगाल यंदाची दगडूशेठ मंदिराची जी प्रतिकृती आहे किंवा जो देखावा आहे त्या संदर्भात अधिक माहिती काय द्या. यंदाचं आपलं 131वं गणेशोत्सवाचं वर्ष आहे. या 131व्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण ज्या अयोध्येला प्रभू रामचंद्रांचे जन्मदिनाचं जे भव्य दिव्य असं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपण साकारत आहोत. कारण की सगळ्या भारतीयांमध्ये एक वेगळा उत्साह आहे राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी. अनेक वर्ष यासाठी प्रयत्न झाले की राम प्रभू रामचंद्राचं मंदिर हे भारतात भव्य दिव्य स्वरूपात व्हावं, पण ते कसं असेल याची उत्सुकता सगळ्या लोकांमध्ये आहे आणि तेच दाखवण्याचं काम आपण दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी करणार आहोत. एक भव्य दिव्य प्रतिकृती मुंबईचे प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर आहेत आमंजी विदाते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय. गेले 3 महिने या देखाव्याचं काम चालू आहे आणि आपण बघताय की आता हे पूर्णत्वाला होतंय. साधारण 17 तारखेपर्यंत म्हणजे गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदर त्याची पूर्ण आपल्याला बघायला मिळेल आणि भाविकांना निश्चितच प्रतिकृती बघून अयोध्येला आल्याचा भास नक्की होईल असा विश्वास आम्हाला वाटतो. सभा मंडपाचं वेगळे पण काय असणार आहे? सभा मंडपाचा हा जो डोम आहे जो आपण इथे केलेला आहे तो डोम आणि वरती जो आपण बघतो की साधारण 1.60 फुटाचा कळस आपण अखंड असा केलेला आहे. डोमचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड आपण हा फायबर ग्लासमध्ये केलेला आहे आणि अत्यंत बारीक नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. त्याच्यावर आता सगळ्या लाईटिंग वगैरे आल्यानंतर झुंबर वगैरे आल्यानंतर एक राजेशाही पानाचा एक फिलिंग खास तिथे झाल्याशिवाय राहतो. किती जागेमध्ये सभा मंडप असणार आणि हा खांब वगैरे त्याची संख्या वगैरे? या खांबाची संख्या साधारण हे 28 खांब आहेत. दरवर्षी जे काही स्ट्रक्चर हे मांडवच असतं ते दरवर्षीप्रमाणे सेम असतं. त्याच्यामध्येच आम्ही ज्या काही भारतातल्या मंदिरांच्या प्रतिकृती आहेत त्या साकारण्याचा आम्ही सगळा प्रयत्न करत असतो. हा सभा मंडप साधारण 40x40 फुटाचा आहे. त्याची उंची 25 फुटाची आहे. त्याच्यामध्ये हे गणपती बाप्पाचं मुख्य मकर आहे ज्याचं काम आत्ता चालू आहे. त्या मकरात गणपती बाप्पाची सकाळी 11 वाजता सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.